नीट बेटचे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, नेटबेटच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात की यशस्वी लोक आणि खूप जास्त यशस्वी लोक यांच्यामध्ये एक फरक आहे, आणि तो फरक कोणता? तर त्यांच्यामध्ये अतिशय यशस्वी लोक खूप जास्त गोष्टींना नाही म्हणतात, नकार देतात. इनफॅक्ट 99% गोष्टींना नकार देतात आणि कुठल्या तरी एकाच गोष्टीला ते होकार देतात. बिझनेसमध्ये किंवा स्टार्टअप्समध्ये देखील हे वाक्य तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, नवीन गोष्टी सुरू करायला आपण सगळे नेहमीच तयार असतो. आपल्याला लहानपणापासूनच शिकवलेलं असतं की होकार द्या, हो म्हणा. परंतु मित्रांनो, सक्सेसचं खरं रूट किंवा सक्सेसचं खरं मंत्र कुठला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांना नाही म्हणणं. तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका, कसं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मित्रांनो, नवीन गोष्टी करायला नेहमी आपल्या अंगात उत्साह असतो, नवीन काहीतरी करण्याचा आपल्याला आनंद वाटतो. परंतु बिझनेसमध्ये सतत नवीन गोष्टी करणं फार रिस्की देखील असू शकतं. एक स्टार्टअप म्हणून आपल्याकडे लिमिटेड टाईम असतो आणि हा टाईमच आपला सगळ्यात मोठा रिसोर्स आहे, आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे, त्यामुळे ती जपून वापरली पाहिजे. समजा तुम्ही एखाद्या सेनेचे सेनापती आहात, खूप जास्त सेना तुमच्याकडे आहे, तुम्ही सेनापती आहात आणि तुमच्या राज्याच्या चारही बाजूला तुम्हाला शत्रू आहेत आणि तुम्हाला अटॅक करायचा आहे, तर तुम्ही कसा अटॅक कराल? तुम्ही प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे सैनिक पाठवाल की कोणत्या तरी एका ठिकाणी जाऊन तुम्ही अटॅक कराल? जे हुशार माणसं असतील ते नक्कीच म्हणतील की मी एका ठिकाणी जाऊन अटॅक करेन. याचं कारण सोपं आहे. जर आपण समजा आपल्या 100 सैनिकांपैकी 25 इथे, 25 इथे, 25 इथे, 25 इथे असे जर सैनिक पाठवले तर ते सैनिकांची मुळातच तुकडी कमकुवत असेल. पण जर 100 सैनिक एका ठिकाणी एका वेळेला गेले तर ते युद्ध जिंकण्याचे चान्सेस 4 पटीने वाढतात मित्रांनो. आणि म्हणूनच खूप जास्त गोष्टींना आपण नाही म्हटलं पाहिजे आणि आपले सगळे सैनिक म्हणजे आपला टाईम, आपला फोकस जो आहे तो एका कुठल्या तरी गोष्टीवर आपण दिला पाहिजे. गुगल हे सर्च इंजिन एवढं मोठं झालं पण जोपर्यंत त्यांनी सर्चमध्ये जगामध्ये पहिला नंबर मिळवला नाही तोपर्यंत त्यांनी दुसऱ्या कुठल्याच बिझनेसमध्ये हात घातला नाही. आणि तिकडे पहिला नंबर मिळवल्यानंतर त्यांनी जीमेल आणि इतर बिझनेसेस सुरू केले. किंवा फेसबुक एक सोशल मीडिया नेटवर्क म्हणून खूप जास्त उदयाला आलं, सगळ्यात पहिल्या नंबरवर आलं, जगातलं सगळ्यात मोठं सोशल नेटवर्क बनलं आणि त्यानंतर ते पुढच्या बिझनेसेसकडे म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळले. सो मित्रांनो, फोकस हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त गोष्टींना नाही म्हटलं पाहिजे. तर बिझनेसमध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण नाही म्हटलं पाहिजे ते आता आपण बघूयात. सगळ्यात पहिलं, एंटरिंग न्यू मार्केट्स. सो आपण काय करतो, बऱ्याच वेळेला समजा मुंबईमध्ये माझा बिझनेस आहे तर पुण्यामध्ये देखील काही कस्टमर असतील, चल तर मग मी पुण्यामध्ये ऑफिस उघडतो, मला नाशिकमध्ये ब्रांच ओपन करायची, मला नागपूरमध्ये ब्रांच ओपन करायची, किंवा माझा महाराष्ट्रात बिझनेस आहे, मला आता दिल्लीमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे. हे जे आपण म्हणतो मार्केट एक्सपान्शन या गोंडस नावाखाली आपण पुढे जातो आणि सगळ्यांना सांगायला चांगलं वाटतं आपल्याला की माझा बिझनेस ग्रो होतो. पण लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं मुंबईचं मार्केट कव्हर झालेलं नाही, जर मुंबईमध्ये 10,000 कस्टमर आहेत आणि तुमच्याकडे त्यापैकी फक्त 500-600 कस्टमर आहेत तर तुम्ही दुसऱ्या मार्केटमध्ये जाण्याची गरजच नाही आहे. मुळात बघा की माझं मार्केट किती मोठं आहे, त्याच्यापैकी माझं मार्केट शेअर 50-60% ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी दुसऱ्या शहरामध्ये जाईल, त्या दिवशी मी दुसऱ्या मार्केटमध्ये जाईल. सो मार्केट एक्सपान्शनमध्ये लवकर हो म्हणू नका, तोपर्यंत नाही म्हणा जोपर्यंत एक्झिस्टिंग मार्केटमध्ये तुमचं मार्केट शेअर 50%च्या वरती जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण नवीन प्रॉडक्ट्स किंवा नवीन फीचर्स ॲड करण्यासाठी जातो. उदाहरणार्थ समजा तुमचा इंटेरियर डिझाईनचा बिझनेस आहे, सो तुम्ही इंटेरियर डिझाईनबरोबर सोबत पेंटिंग वर्कमध्ये जाता, कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये जाता, प्लम्बिंग वर्कमध्ये जाता, वास्तुशास्त्र वर्कमध्ये जाता. परंतु हे जाणं आपल्याला जरी चांगलं वाटलं, आपलं मार्केट वाढते असं जरी वाटलं, तरी मित्रांनो एक लक्षात घ्या, जर तुम्ही 4 ठिकाणी हात घातले तर तुम्ही एक्सपर्ट कधीच बनणार नाही. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा हार्ट स्पेशालिस्ट वेगळा असतो, ENT स्पेशालिस्ट वेगळा असतो, ब्रेन स्पेशालिस्ट वेगळा असतो. सो स्पेशालिस्टकडे आपण जातो, आपण जनरल डॉक्टरकडे जातो का? जनरल डॉक्टर किती कमवतात आणि स्पेशालिस्ट डॉक्टर किती कमवतात तुम्हाला हे माहिती आहे. सो नेहमी स्पेशलायझेशनकडे आपला फोकस असला पाहिजे. जे प्रॉडक्ट मी देतो आहे त्या प्रॉडक्टमध्ये मी किती चांगलं करेन,
त्यावर माझा फोकस असला पाहिजे, पण त्या प्रोडक्टच्या बाजूने हे पण करेन हे पण करेन असं मात्र तुम्ही केलं नाही पाहिजे. स्टीव्ह जॉब्सचं एक फेमस वाक्य आहे या बाबतीत. स्टीव्ह जॉब्स म्हटलेला की गुड डिझाईन, जो स्टीव्ह जॉब्स हे चांगल्या डिझाईनसाठी फेमस आहे त्यांच्या ॲपलच्या प्रोडक्टच्या. सो स्टीव्ह जॉब्सच्या डिझाईनबद्दलचं अतिशय महत्त्वाचं वाक्य बघा. सो स्टीव्ह जॉब्स म्हटलेला, अ गुड डिझाईन इज अबाउट सेईंग नो टू 99 फीचर्स अँड सेईंग येस टू ओन्ली वन. सो जास्तीत जास्त फीचर्स प्रॉडक्टमधून काढून जेवढे महत्त्वाचे तेवढेच ठेवणं, आणि जे ठेवलेले आहेत त्यांना अतिशय एक्सलंट करणं हे खरं यशाचं रहस्य आहे, आणि हे स्टीव्ह जॉब्सने आपल्याला सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट ज्याला आपण नाही म्हटलं पाहिजे ती म्हणजे शॉर्ट टर्म रेव्हिन्यू. बरेच जण आपल्यापैकी कुठली छोटी अपॉर्च्युनिटी बघतात. एखादा कस्टमर तुम्हाला बल्क ऑर्डर द्यायचा विचार करतो, पण त्यावेळेला तो तुमच्याकडून खूप जास्त क्रेडिट मागतो, त्यावेळेला तो तुमच्याकडून खूप जास्त इन्व्हेंटरी स्टॉक मागतो, तो तुमच्याकडून प्राईस खूप कमी करून मागतो, फीचर्स जास्तीत जास्त ॲड करायला सांगतो, जे तुम्ही ऑब्व्हियसली करू शकत नाही त्या बजेटमध्ये. तर अशा गोष्टी शॉर्ट टर्म रेव्हिन्यू बघून, एक मोठा कस्टमर बघून तुम्ही जाऊ देऊ नका. त्या कस्टमरला नाही म्हणणं गरजेचं आहे. जर तुमचा बिझनेस त्या केसमध्ये लॉसमध्ये होत असेल तर तो नका करू. बरेच जण असं विचार करतात की पहिल्यांदा मी कस्टमर मिळवेल आणि मग नंतर आतमध्ये घुसल्यानंतर मी आणखीन बिझनेस करेन. परंतु मित्रांनो, मोठे कस्टमर्स हे मोठेच राहतात आणि ते प्रत्येक ऑर्डरच्या वेळी अजून स्क्वीज करतात, अजून प्राईस कमी करून घेतात, अजून मार्जिन तुमचं कमी करतात. सो अशा कस्टमर्सना कॉन्शियसली नाही म्हणा, ठरवून विचार करून नाही म्हणा. जर तुम्ही स्वतः नाही म्हटलात तर तुम्हाला फार वाईट वाटणार नाही. आणखीन एक गोष्ट, नेटवर्किंग इव्हेंट्स. बरेच जण नेटवर्किंग इव्हेंट्सला जातात. नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये गेल्यामुळे मित्रांनो तुमचा वेळ वाया चालला हे लक्षात घ्या. त्याऐवजी तोच वेळ जर तुम्ही तुमचं बिझनेस फोकस करून वाढवण्यामध्ये, तुमचं प्रॉडक्ट एक्सलंट करण्यामध्ये, तुमचं मार्केटिंग इम्प्रूव्ह करण्यामध्ये घालवलात, तर मित्रांनो तुमचा बिझनेस मोठा झाल्यावर आपोआप लोक येतील तुमच्याकडे नेटवर्किंग करण्यासाठी. सो नेटवर्किंगमध्ये फार वेळ वाया घालवू नका. तो एक आभास आहे, आपल्याला वाटतं की आपल्याला खूप सारे लीड्स मिळतील, खूप सारा बिझनेस मिळेल, परंतु मित्रांनो नेटवर्किंग फार फसवं आहे आणि माझ्या मते नेटवर्किंगमध्ये आपण जास्त वेळ नाही घालवला पाहिजे. दुसरी एक गोष्ट जी मला नेहमी सांगावीशी वाटते माझ्याबद्दल, ती नेहमी होते की लोक मीटिंग करण्यासाठी वेळ मागतात. लोक म्हणतात की मला तुम्हाला भेटायचं आहे. काही लोक सांगतात पार्टनरशिप ऑपॉर्च्युनिटी घेऊन जा, काही लोक सल्ला मागतात. मित्रांनो तुमचा वेळ हा तुमचा आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मीटिंग्सना नाही म्हणा. मला माहिती आहे खूप काही लोक दुखावतील यस बोलण्यामुळे, कोणी दुखावत नाही आणि त्यामुळे आपण यस बोलून टाकतो. परंतु मित्रांनो कॉन्शियसली नो म्हणा. काही मीटिंग्स असतात ज्यांना मला नाही म्हणता येत नाही, तर मी काय करतो त्याच्यासाठी, मी त्यांना खूप पुढचा टाईम देतो. उदाहरणार्थ मला जर आज फोन आला की मला तुम्हाला भेटायचं आहे, तर मी त्यांना सांगतो की मी पुढचे 20 दिवस बिझी आहे, आपण 3 आठवड्यानंतर भेटूया. आणि त्यांना मी भेटण्याचा टाईम जो आहे तो मुद्दा म्हणून संध्याकाळचा 7-7:30 आसपासचा टाईम देतो, ज्या वेळेला आज बाहेर खूप ट्रॅफिक आणि गर्दी असते. सो लोक त्यावेळेला भेटायला येत नाहीत आणि अवॉइड करतात, मग शेवटी फोनवरच बोलणं होतं. आणि मी त्यांना डेफिनेटली मदत करतोच फोनवर, परंतु माझा वेळ मी भेटण्यासाठी देत नाही. सो ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघू शकता आणि कमीत कमी मीटिंग करा, जास्तीत जास्त काम करा, मीटिंग्सला नाही म्हणा. आणि आणखीन एक गोष्ट जी ज्याला आपण नाही म्हटलं पाहिजे, बऱ्याच बिझनेसेसमध्ये हा प्रॉब्लेम जाणवतो. जेव्हा एखादी वॅकन्सी असते आपल्याकडे, एखादी पोझिशन रिकामी असेल, त्या ती लवकरात लवकर भरावी असं प्रत्येक बिझनेसमॅनला वाटतं, कारण काम थांबलेलं असतं. आणि त्यामुळे घाईघाईमध्ये आपण रिक्रुटमेंट करतो. आणि हे मित्रांनो खूप खूप मोठी चूक आहे. आणि ही चूक नुसतं आपलं प्रोग्रेस थांबवत नाही तर आपलं नुकसान करते, आपली प्रोग्रेस मागे देखील नेते. त्यामुळे राईट कॅन्डिडेटची वेट करा आणि मगच त्याला सिलेक्ट करा. माझ्याकडे पोझिशन रिकामी आहे म्हणून जो आला त्याला घेतलं असं कधीच करू नका. लोकांचा ॲप्टिट्यूड बघून घेऊ नका, लोकांचा ॲटिट्यूड बघून त्यांना रिक्रूट करा. ॲप्टिट्यूड म्हणजे तो किती हुशार आहे माणूस. काही माणसं स्मार्ट असतात, परंतु त्यांचं जर ॲटिट्यूड चुकीचं असेल तर ते तुमचं ऐकणार नाही, मुद्दामून चुकीचं काम करतील, प्रोग्रेस थांबवतील. त्या उलट ज्याचा ॲटिट्यूड चांगला आहे, ज्याला मनापासून करायची इच्छा आहे, ज्याला मनापासून शिकायची इच्छा आहे, अशा माणसाला घ्या. तो पुढे तुमच्या जॉबमध्ये शिकेलही आणि काम करेलही. त्यामुळे घाईघाईमध्ये कॅन्डिडेट्स रिक्रूट करू नका, त्यांना नाही म्हणा. सो मित्रांनो या व्हिडिओचा मेसेज हाच आहे की जास्तीत जास्त लोकांना नाही म्हणा. मला माहिती आहे नाही म्हटल्याने बरेच लोक दुखावतील, परंतु तुम्ही कॉन्शियसली नाही म्हणा. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. तुमचं माइंड ज्या गोष्टींना नाही म्हणतं आहे, सबकॉन्शियसली तुम्ही तयार होत राहणार फोकस करायसाठी. खूप जास्त गोष्टींमधून तुमचं डिस्ट्रॅक्शन निघून जाणार.
आणि जेव्हा तुम्ही एका गोष्टीवर फोकस करता तेव्हा मित्रांनो तुम्ही स्पेशलिस्ट बनता, तुम्ही तुमच्या गेमचे सचिन तेंडुलकर बनता. सचिन तेंडुलकरने फक्त बॅटिंगवर फोकस केलं, सचिन तेंडुलकरने बॉलिंगवर फोकस नाही केलं, सचिन तेंडुलकरने कॅप्टन्सी स्वतःहून सोडली होती सेकंड टाईममध्ये, जेव्हा त्याला कळलं होतं की मी ही एकच गोष्ट करेन, पूर्ण फोकस नाही करेन, अतिशय चांगली करेन. सो मित्रांनो, तुमच्या गेममध्ये तुम्हाला सचिन तेंडुलकर व्हायचं असेल तर एकच गोष्ट आहे, ती म्हणजे फोकस. आणि फोकस कसा येतो? जास्तीत जास्त गोष्टींना नाही बोलत. सो यापुढे एक करा, पूर्ण दिवसभरामधल्या तुमच्या ॲक्टिव्हिटी लिस्ट करा आणि त्यातल्या 50% ॲक्टिव्हिटी काढून टाका, त्यांना नाही म्हणा. पुन्हा दुसऱ्या दिवशी उरलेल्या 50% ॲक्टिव्हिटीमधल्या अजून 30% ॲक्टिव्हिटी काढून टाका. ज्या उरल्या त्या तुमच्या फोकस ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यावरच काम करा. त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या बिझनेसकडे, त्याच्या सक्सेसकडे, तुमच्या पर्सनल लाईफच्या सक्सेसकडे घेऊन जाणार आहे. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. मित्रांनो, माझं नाव आहे सलील सुधाकर चौधरी. मला खात्री आहे या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल. यूट्यूबमध्ये आम्हाला अवश्य लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये किंवा ईमेलमध्ये मिळवू शकता. नेटबेटचा यूट्यूब चॅनल पाहत रहा आणि नवीन काहीतरी शिकत रहा. मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया. ऑल द बेस्ट.